वाशी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस या वर्षाकरिता पंचवार्षिक निवडणूक होत असून अठ्ठावीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे एकतीस मार्च रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तीस आणि एकतीस मार्च रोजी एकूण दहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कवडे राजगुरु कुकडे महादेव आखाडे आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप घोलप प्रवीण घोलप मच्छेंद्र कवडे आणि भास्कर शिंदे यांची देखील यावेळी उपस्थिती होती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही तीन एप्रिल असून एकूण मतदारसंख्या ही एक हजार सत्तावन्न आहे यामध्ये सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून अकरा संचालकांसाठी तीनशे शहात्तर मतदारसंख्या आहे ग्रामपंचायत मतदारसंघातून चार संचालकांसाठी तीनशे बावन्न मतदारसंख्या आहे व्यापारी मतदारसंघातून दोन संचालकांसाठी दोनशे चौऱ्याऐंशी इतकी मतदारसंख्या आहे तर हमाल मापाडी मतदारसंघातून एक संचालकासाठी चौरेचाळीस मतदान होणार आहे वाशी तालुक्यामध्ये काँग्रेस नगण्य असली तरी वाशी तालुकाध्यक्ष राजेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून हम भी कुछ कम नाही असं म्हणत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगण्यात आलं असून शिवसेना शिंदे गट यांनीही स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत शहाजी चेडे एमसीएन न्यूज वाशी धाराशिव